अर्षद कोचीतील एस वडील टी जे हशीम यांचे कोचीमध्ये एक ऑटोमोबाईल वर्कशॉप आहे या वर्कशॉप मधील वाया गेलेल्या वस्तूंमधून त्यानं दुचाकी तयार केली असून त्यासाठी त्याला दीड महिन्यांचा अवधी लागला ती दुचाकी आहे तरी कशी चला पाहूया स्पीड न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट लॉकडाऊनच्या काळात अनेक जण घरी बसून होते या वेळेचा काहींनी सदुपयोग केला वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला यासंबंधीची माहिती वेळोवेळी आली आहे मात्र नववीत शिकणाऱ्या या या, या काळात निरुपयोगी वस्तूंचा उपयोग करून चक्क एक दुचाकी तयार केली आहे नवी पिढी आपल्यापेक्षा अधिक स्मार्ट कल्पक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिक सजग आहे असे आपल्याला नेहमी वाटते लॉकडाऊनच्या काळात आपल्याला हा अनुभव आला असेल कारण या काळात मुलांनी इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा सर्वाधिक वापर केला अनेकांनी टी व्ही पाहण्यात वेळ घालवला असेल मात्र कोचीत राहणाऱ्या या नवीत शिकणाऱ्या अर्षदने या वेळेचा सदुपयोग करून वाया गेलेल्या वस्तूंमधून एक दुचाकी तयार केली आहे अर्षद कोचीतील एस डी पी वाय स्कूल इयत्तेत शिकतो अर्षदचे वडील टी जे हशीम यांचे कोचीमध्ये एक ऑटोमोबाईल वर्कशॉप आहे या वर्कशॉप मधील वाया गेलेल्या वस्तूंमधून त्याने दुचाकी तयार केली असून त्यासाठी त्याला दीड महिन्याचा अवधी लागला या दुचाकीचे छायाचित्र पाहिलेत तर एका चौदा वर्षांच्या मुलांने ही मोटर बाईक तयार केली आहे यावर तुमचा विश्वासच बसणार नाही एवढी ती चांगली आहे अशी आहे ती बाईक दुचाकीत पेट्रोल भरण्याची जागा सीट आणि हँडलला जोडली आहे गाडीच्या टाकीत एक लिटर पेट्रोल मावते आणि एक लिटर मध्ये ती पन्नास किलोमीटर धावू शकते असे अर्षद सांगतो या गाडीला ब्रेक आहेतच शिवाय एलईडीचे डी हेडलाइटही आहेत ही, आहे ही दुचाकी बनवण्यासाठी त्याला दहा हजार रुपये खर्च आला अर्षदच्या वडिलांनीही त्याचे कौतुक केले आहे आपल्या एका मित्राकडून आपण त्याला वेल्डिंग मशीन आणून दिले असे ते म्हणाले त्याला आता ट्रॉली तयार करण्याची इच्छा आहे त्यासाठी मी त्याला मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले या सगळ्यावर आपले मत मांडताना अर्षद हशीम म्हणाला की माझ्या वडिलांच्या वर्कशॉप मध्ये मला एक लोखंडी सळी दिसली आणि दुसऱ्या एका बाईकचे इंजिन पडून असलेले दिसले तेव्हा मला दुचाकी बनवण्याची कल्पना सुचली तेव्हा लॉकडाऊन सुरू होता मी सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला वडील खूप ओरडले नंतर मात्र त्यांनी मला मदत केली इतर दुचाकींचे के सुट्टे भाग जोडून मी ती तयार केली मला आता एक ट्रॉली बनवण्याची इच्छा आहे